घरातील हरवलेली 3 बालके बंद कारमध्ये सापडली. दोघांचा मृत्यू तर एक जिवंत. अंगणवाडीत गेलेल्या 3 बालकांचे बुलढाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी 15 जुलैच्या दुपारी 1 वाजेदरम्यान घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. बुलढाणा शहरातून सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून गायब झालेली 3 लहान मुले बंद कारमध्ये सापडली आहेत. या 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे तर यातील 3री मुलगी सहरी जिवंत सापडली आहे. हा प्रकार मध्यरात्री 3 वाजता समोर आला. सहरीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अंगणवाडीत गेलेल्या 3 बालकांचे बुलढाणा शहरातून अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी 15 जुलैच्या दुपारी 1 वाजेदरम्यान घडली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शहरातील CCTV ची तपासणी केली. मात्र या बालकांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. तर 16 जुलैच्या रात्रीपासून गुरुपौर्णिमा लागत असल्याने हे अपहरण नरबळीसाठी झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बुलढाणा शहरातील गवळीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे 2 नातू व 1 नात कुमारी सहर शेख हमीद वय 4, शेख साहिल शेख जमील वय 5 आणि शेख अजीम शेख समीर वय 3 हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी जवळच्याच अंगणवाडी केंद्रात गेले होते. दुपारी 12 वाजेपर्यंत तिघे घरी परत येणे अपेक्षित असताना 1 वाजेपर्यंत तिघेही परतले नाही. त्यामुळे घरच्या मंडळींनी अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहणी केली असता तिथेही बालके आढळली नाहीत. यानंतर संपूर्ण शहरात या बालकांचा शोध घेण्यात आला. मात्र ते न मिळाल्याने संध्याकाळी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली. 3ही बालकांचे अपहरण झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गवळीपुरा परिसरातील लागलेल्या CCTV कॅमेऱ्याची मदत या कामी घेतली गेली. त्यात रात्रीपर्यंत कुठलेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी लगतचा परिसर तपासण्याचे ठरवले. यात नगरसेवक मोहम्मद अफसर यांना सोबत घेऊन प्रत्येक घराची तपासणी केली. त्यानंतर टिपू सुलतान चौकासमोरील गवळीपुरा लागून असलेल्या एका घरासमोर उभ्या असलेल्या लाल कारजवळ पोलीस जाऊन काचेमधून आत पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कारमध्ये पोलिसांनी काहीतरी आढळले. यावेळी पोलिसांनी काचेला ठोकले असता मुलगी सहर उठून बसली व तिने पोलिसांना आत असल्याचे भासवले. मग पोलिसांनी तातडीने कारचे दरवाजे उघडले. त्यात 2 मुलेही बेशुद्ध अवस्थेतून आढळून आली. दरम्यान तिघांनाही उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील शेख साहिल शेख जमील आणि शेख अजीम शेख समीर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आनंद खंडेराव, ब्युरो रिपोर्ट, अकोला, एक्सप्रेस न्यूज, बुलढाणा. सर, काल झालेला प्रकार काय नेमका होता आणि किती रुग्ण? बुलढाणा शहरामध्ये गवळीपुरा येथे राहणारे हमीद चौधरी यांची मुलगी कुमारी शहर ही अंगणवाडीमध्ये शिक्षण घेते. तिच्यासोबत तिच्या आत्याची 2 मुलं परतवाडा येथील शेख आहिल शेख जमील आणि शेख आजीम शेख शामीर हे काल 10 वाजता अंगणवाडीमध्ये गेले होते आणि 12-12:15 अंगणवाडी सुटल्यानंतर जे अंगणवाडीमध्ये खिचडी वगैरे मिळते ते घेऊन ते घरी आले आणि घरचे आई वडील आपापल्या कामांसाठी बाहेर असताना ते खेळत खेळत बाजूच्याच गल्लीमध्ये एका कारमध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणी गुदमरून त्या 2 मुलांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि कुमारी सहेब ही तिची तब्येत चांगली आहे. सध्या तिच्यावर ICU मध्ये सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा या ठिकाणी उपचार चालू आहे.